The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami Na Bhaje Paap Ke Mitte Na Bhaje Purisa भजे थमित कल्याणे भजे थपुरी सुतमे संपूर्ण विश्वाला जानी सुख शांति मानवता तथा दुख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय सायंकाळच्या प्रहरी आपल्या मैत्री बुद्धविहारात उपस्थित N11 हडको परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकानो तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 26 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। बऱ्याच दिवसांपासून आपण आपल्या भगवान बुद्धांनी राजगृह नगरीमध्ये वास्तव्य करीत असताना शृगाल नावाच्या एका तरुणाला दिलेला उपदेश अर्थातच सिगालोवाद सुत्ताचं विवेचन त्यावरती धम्मचर्चा आपण करीत आहोत। क्रमाक्रमाने भगवान बुद्ध शृगालाला हा उपदेश करीत आहेत। तो बिघडलेला उनाडक्या करणारा माता पितांचं न ऐकणारा असा जो शृगाल होता मरणोत्तर मरताना त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की 6 दिशांची पूजा कर माझ्या माघारी तरी आणि म्हणून तो नदीमध्ये जाऊन रोज सकाळी डुबकी मारून ओल्या कपड्याने पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वर आणि खाली अशा 6 दिशांची पूजा करीत होता। भगवंताने जेव्हा त्याला पाहिले तेव्हा भगवंताने त्याला हटकले की तू काय करत आहेस आणि त्याच्या सांगण्यावरून की माझ्या वडिलांनी मला 6 दिशांची पूजा करायला सांगितली आहे म्हणून मी ही पूजा करतो आहे असं जेव्हा तो भगवंताला सांगतो त्यावर भगवान म्हणतात की 6 दिशा कोणत्या ह्या तू वडिलांना विचारलं का किंवा तुला तरी त्या माहिती आहेत का 6 दिशा नेमक्या कोणत्या आणि त्याची कशी पूजा करावी। तर तो म्हणतो की भगवान मला तर माहिती नाही आहेत परंतु आता आपण माझ्यासमोर उभे आहात मी आपणास त्रिवार विनंती करतो की आपण मला त्याबद्दल माहिती द्यावी आणि त्यानंतर मग भगवान हा अशा प्रकारे सिगालोवाद सुत्ताचा उपदेश त्या शृगाल नावाच्या तरुणाला करीत आहेत। आपण आत्तापर्यंत पाहत आलो आहे या सिगालोवाद सुत्ताचे आत्तापर्यंत आपण 11 भाग पाहिले आज आपण 12 भाग पाहत आहोत।
अकराव्या भागामध्ये आपण पाहिलं पाप मित्र चार प्रकारचे मित्र रूपात शत्रू असणारे आपण मित्र पाहिले की जे म्हणण्यासाठी बोलण्यासाठी सांगण्यासाठी दाखवण्यासाठी तर मित्र मैत्रिणी असतात परंतु भगवान बुद्ध म्हणाले ते तर शत्रू असतात आणि त्याचं विवेचन त्याच्यावरती धम्मदेशना आपण श्रवण केली आहे। आज मी आपणास सांगणार आहे भगवंताने सांगितलं शृगालाला की चार प्रकारचे सर्वोत्तम मित्र कोणते हे मी तुला आता शिकवतो आहे असे भगवान शृगालाला म्हणाले। काय टायटल आहे? चार प्रकारचे सर्वोत्तम मित्र कोणते किंवा आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये हे चार लक्षण आहेत काय असं आपल्या आजच्या प्रवचनाचं टायटल आहे। कारण लक्षणं असतात ना, तापाचे सर्दीचे खोकल्याचे पळसाचे लक्षण असतात का नाही, सगळ्याच आजारांचे लक्षण आहेत किंवा स्वभावाचे पण लक्षण असतात, बरोबर की नाही। आणि त्यामुळे भगवंताने त्याला उपदेश करताना सुरुवातीलाच सांगितलं की बघ शृगाल चार प्रकारचे असे सर्वोत्तम मित्र कोणते त्याबद्दल तुला मी माहिती देतो आहे। त्यानंतर जे स्वतःला कुणाचं तरी मित्र आणि मैत्रीण म्हणवतात किंवा जे इतरांना आपली मित्र आणि मैत्रीण समजतात तर त्या लोकांमध्ये म्हणजे मित्र मैत्रीण यांच्यामध्ये हे चार प्रकारचे लक्षण आहेत काय हे आता आपल्याला प्रत्येकाला लक्षात येईल की कोणते लक्षण सांगितले भगवंताने, कुणाला आपण सर्वोत्तम मित्र आणि मैत्रीण म्हणू शकतो किंवा कोणत्या प्रकारचे आपण मित्र आणि मैत्रिणी करायला पाहिजे ह्या संदर्भातील विवेचन बघा। भगवान म्हणाले, आता मी मघासी जी गाथा म्हणालो प्रारंभी, त्या गाथेत भगवान काय म्हणतात धम्मपदातल्या, वाईट मित्रांची संगत करू नये, नीच किंवा पतित पुरुषाची कधी संगत करू नये, कल्याण मित्राची संगत करावी आणि उत्तम पुरुषाची संगत करावी असे भगवंताने धम्मपदातील आता म्हणालो त्या गाथेमध्ये सांगितलंय, त्यालाच धरून हा उपदेश आहे। तर मी आपणास सांगेल आता की ते चार सर्वोत्तम मित्र कोणते, त्यातील पहिला प्रकार आहे बघा उपकारक मित्र। लक्षपूर्वक ऐका हे, कारण अशी मला तर वाटते एकही व्यक्ती नसेल की ज्यांना मित्र मैत्रिणी नसतील। तुम्ही म्हातारे जरी कोणी असाल, इथे मध्यमवयी जरी असाल, तरुण जरी असाल, लहान जरी असाल, इथे प्रत्येकाला या जगतामध्ये सखा आहे, सखी आहे, म्हणजे तेच मित्र मैत्रिणी सखा सखी दोस्त यार त्याला काय काय शब्द लावले आता साऱ्या दुनियेने, शब्द असतात पण त्याचा सारांश रूपाने अर्थ एकच आहे की मित्र आणि मैत्रीण। तर तुम्ही पण लक्षात घ्या की तुम्ही कोणाबरोबर राहत आहे, कारण हे फार आवश्यक आहे। आपण ज्यांना मित्र मैत्रीण समजतो ते खरोखरच सर्वोत्तम आहेत का, तर भगवंतानं पहिला प्रकार सांगितला की सर्वोत्तम मित्राचा मैत्रिणीचा पहिला प्रकार आहे की ते उपकारक असतात। काय असतात? काय असतात? कसे असतात? उपकारक, उपकार म्हणतो ना आपण, तर उपकारक, उपकार करणारं, उपकार करण्याचं लक्षण चार सांगितले पुन्हा त्याच्यामध्ये। उपकार करणाऱ्या मित्र मैत्रिणीचे लक्षणं किती आहेत? चार आहेत। तर पहिलं लक्षण आहे उपकारक मित्राचं किंवा मैत्रिणीचं, भयावह परिस्थितीमध्ये हिम्मत देऊन आपलं रक्षण करणारे। भयावह परिस्थिती असेल, काही भीतीदायक परिस्थिती असेल, जसं की आजारी पडलोय आपण आणि कोणच नाही, भयानक परिस्थिती असते ना। आजारी पडल्यावर आपल्याबरोबर कोणी नाही आहे किंवा आजारी पडलो तर आपण आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला कोणी नाही आहे किंवा आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहोत तर तिथे मदत करण्यासाठी कोणी नाही आहे, अशी असते ना परिस्थिती, येते की नाही? प्रसंग येतो बघा प्रत्येकावर। समजा नातेवाईक कोणी नाही आहे, तर जर आपण कोणाला मित्र समजतो मैत्रीण समजतो आणि ते जर या सर्वोत्तम भगवंताने जे सांगितले त्या कॅटेगरीत मोडणारे असतील तर लगेच ते धावून येतील, आपल्याला हिम्मत देतील, आपलं रक्षण करतील की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे। ते तिकडचं नाही भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, ते तर असंच आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे। इथं ते मेलंय विक्तरी म्हणते भिवू नको मी तुझ्या पाठीशी, कोरोना आला कोरोना घेऊन गेला तरी म्हणते भिवू नको मी तुझ्या पाठीशी,
काय अर्थ आहे काय बोलण्याला? तर भगवान बुद्ध म्हणाले, म्हणजे आपण टीका टिप्पणी करत नाही, पण लोक किती खरंच वेडे आहेत, नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवतात. ज्या गोष्टींवरती लोकांवरती विश्वास ठेवायला पाहिजे त्यावरती विश्वास ठेवत नाही. भलत्या सलत्या घटनांवरती किंवा प्रकारावरती लोक विश्वास ठेवतात आणि वाहत जातात. आणि म्हणून भगवंताने हे पहिलं लक्षण सांगितलं उपकारक मित्राचं, की भयावह परिस्थितीमध्ये ते आपल्याला हिम्मत देतात. हॉस्पिटलमध्ये वगैरे कुठे असेल तर भिऊ नको, म्हणतात कोणी नसेल तर काय हरकत नाही, मी आहे, कशाची गरज पडू दे, मी आहे. तुमच्याबरोबर असं कधी घडलं का? आ घडलं? हां, लक्षात ठेवा, ज्यांना मित्रमैत्रिणी म्हणता ना त्यांच्याकडून हे घडते का लक्षात ठेवा, नाही तर बस कामापुरता मामा ताकापुरती आजी इकडं तिकडं घेऊन जायला, चला चला तिकडं जाऊ, चल तिकडे जाऊ म्हणते. आणि कधी असा प्रसंग आला, आलो असतो म्हणते, ते अगोदर सांगितलं की नाही तुम्हाला, आलो असतो मी, माझ्याकडे पैसे होते तेव्हा म्हटले असे तुम्ही, मग मला काय माहीत उद्या असं तुझ्यासोबत घडेल म्हणून, नाही मी खर्चून टाकले म्हणते, आहे का नाही. तर भगवान म्हणाले आजारी पडल्यावर, रक्ताची गरज असल्यावर रक्तदान करेल लगेच, किडनीची गरज आहे किंवा अजून कशाची गरज आहे तर ते त्याच्यासाठी धावपळ करेल, मरमर करेल, स्वतःच्या जीवाची पर्वा करणार नाही. आणि भगवान बुद्ध म्हणाले आपल्याला रुग्णालयात घेऊन जाईल, तिथे आपल्यासोबत राहील, तिथे काय अडचणी असतील, कागदपत्र काढायचे किंवा अजून काय काय करायचं आहे ते तिथेसुद्धा आपल्याला साथ देईल, हिम्मत देत राहील आपल्याला, हिम्मत देऊन संरक्षण देत राहील, रक्षण करत राहील. अशा स्वभावाची प्रवृत्तीची जी कोणी व्यक्ती असेल तर ती सर्वोत्तम मित्र आहे म्हणाले भगवान बुद्ध, किंवा सर्वोत्तम मैत्रीण आहे. आणि अशा मित्राची मैत्रिणीची आपल्याला जीवनामध्ये गरज असते. म्हणून भगवान म्हणाले राहायचं आहे तर अशा मनोप्रवृत्तीच्या स्वभावाच्या मित्र मैत्रिणीबरोबर राहा. लक्षात येतं? म्हणून यांना काय म्हटलं? उपकारक मित्र किंवा मैत्रीण. दुसरं लक्षण आहे यांचं कोणतं? संपत्तीचे रक्षण करणारा किंवा करणारी. आपली शेती आहे, घर आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, नाही का, परिवार आहे, तर आपण कुठेतरी बाहेर गेलो किंवा आपण गेलो मरून, काही लोक असतात तर संरक्षण देतात, माघारी करतात ना असे. जर खरंच चांगल्या मनाचे लोक असतील तर माघाऱ्या ते मदत करतात, धावून येतात, आपल्याला कोणत्या संकटात पडू देत नाहीत. पडलं संकटात आपला परिवार तर तिथून त्याला वरती काढतात आपल्या परिवाराला. असे फार क्वचित लोक असतात, म्हटलं असतात का, क्वचित क्वचित बोटावर मोजणा एवढे लोक असतात. लुटणारे तर कितीच आहेत हो, परंतु भगवान म्हणाले संपत्तीचे रक्षण करणारे जे असतात आपल्या मित्र ते फार कमी असतात. लुटून नेणारे भरपूर आहे मित्र म्हणू म्हणू, मैत्रीण म्हणू म्हणू, पण आपल्या संपत्तीचे रक्षण करणारे उपकारक मित्र असतात. आपल्या शेतीचं रक्षण करणारे, समजा शेत आहे, आता शहरात काही शेत नाही पण गावाकडे शेती असते, आता मित्र मैत्रीण गावाकडे असतात शहरातही असतात, त्याच्यात काही विषय आहे का? अडाणी लोकांना पण असतात, शिकलेल्या लोकांनाही असतात, शहरातल्या गावातल्या कोणत्या मित्र मित्र मैत्रिणी मैत्रिणी काही विषय नाही. तर गावाकडे बघा, मित्र वगैरे असेल, मैत्रीण वगैरे असेल तर कोणाच्या शेतामध्ये, उभ्या शेतामध्ये कोणतं जनावर वगैरे गेलं, बैल गाय म्हैस कोणी गेलं असेल आणि आपला मित्र मैत्रिणी किंवा जे कोणी आहे ज्यांना मित्र मैत्रिणी मागतो ते जर घरी गेले असेल, ते शेतात नसतील तर ते तिथून हुसकावतील त्यांना, प्राण्यांना, बरोबर की नाही. आणि जर मित्र मैत्रिणी नसतील तर माझं शेत नाही म्हणते खाऊ दे म्हणते खायच, असं होते ना गावाकडे, होत नाही का? होते असं, उभ्या पिकामध्ये दिसते ढळढळ की बैल सुटलेत गावाकडच्या, त्या लोक सोडतात देवाला गाई बी काय सोडतात, लोक सारं पीक खाऊन टाकते, हे म्हणते मला काय करायचं नाही म्हणते, मला काय माझं थोडी शेत आहे त्याचं शेत आहे म्हणते, करतात लोक आज. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले शेतीचं संरक्षण करेल, आपल्या संपत्तीचं धनाचं रक्षण करेल, बँक बॅलन्स आहे, घरात संपत्ती आहे, सोनं नाणं चांदी माणिक मोती आहे, त्यांच्याकडे ठेवायला दिलं तर बरोबर ते ठेवून देतील, त्याचं रक्षण करतील, घराचं रक्षण करतील, घर व्यवस्थित, घराचं बांधकाम सुरू आहे, माणूस कुठं बाहेर गेलं पाणी मार वगैरे हे कर, किंवा माणसं कामाला आलेत मी नाही आता घरी मी बाहेर आहे कुठंतरी, तर तिथं ते आपलं समजून संरक्षण करतील, रक्षण करतील. उपकारक मित्राचं हे दुसरं लक्षण आहे. अशी भेटतात का लोक? प्रत्येकालाच फार क्वचित लोक असतात, असे फार क्वचित लोक. तर म्हणून उपकारक मित्राचं हे दुसरं लक्षण आहे. तिसरं लक्षण सांगताना भगवंताने सांगितलं संकटकाळी धावून येणारे, रात्री अपरात्री आपल्यावर काही संकट आलं आहे, नाही का,
कोणी नाही सोबत, आपल्याला कुठेतरी जायचं आणि आपण एकटेच आहोत, बाहेर कुठे जायचं किंवा आपल्या घरच्या कोणा व्यक्तीला, बाईला, माणसाला, पोराला, पोरीला कुठून घेऊन यायचं नाही का, किंवा आपले काही पैसे घेऊन यायचेत, किंवा आपल्याला काहीतरी असं संकट आहे, त्रास आहे, तर आपल्यासोबत येणारे हे वेगवेगळ्या प्रकारचे संकट जे काही असतात, तर भगवान बुद्ध म्हणाले संकट काळी धावून येणारे जे असतात त्यांना काय म्हणतात, उपकारक मित्र. संकट काळी धावून येणारे जे असतात त्यांना उपकारक मित्र. रात्री अपरात्री ते काहीच विचार करत नाहीत, आपल्या स्वतःचा विचार नाही करणार. जर मित्रमैत्रिणी आपली संकटात आहे कुठल्या काही, त्यांना आपली जर गरज आहे कोणत्याही वेळेला, तर बरोबर तिथे धावून जाणार. त्यांना म्हटलं उपकारक मित्राचं तिसरं लक्षण. चौथं लक्षण सांगताना भगवंतानं उपकारक मित्रात सांगितलंय सदैव सहकार्याची भावना. कोणती भावना? सहकार्याची भावना, मदतीची भावना. नेहमी कोणती मदत लागू दे, विचार न मागता म्हणतील मी करतो म्हणतील, तू घाबरू नको. बघा काही काही लोक असे दवाखान्यामध्ये ॲडमिट करायचं कोणाला तरी, आणि घरचा कोणीच माणूस नाही ना, आपल्या घरचं कोणीतरी आजारी पडलं ना, आपण तिथे नाही आहे, तेच पैसे परस्पर भरतील. अशा काही काही लोक सांगतात घटना भंतेजी, आम्ही तर नव्हतो बघा, त्या मित्रानं मैत्रिणीनं त्या आमच्या शेजाऱ्यानं ते काम मदत केली म्हणतात, तिथे म्हणून वाचले म्हणतात, ते घेऊन गेले म्हणतात. अशा घटना घडतात बघा, फार क्वचित वेळेला अशा घटना घडतात. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं की सदैव सहकार्याची भावना, मदतीची भावना ज्यांच्या मनामध्ये असते ना, आणि ते काही आवश्यकतेपेक्षा जास्त. समजा काही द्यायचं आहे खायला पियाला काही, तर म्हणतील आम्हाला नसलं तर हरकत नाही, तुम्ही खा, तुम्हाला दोन चार लेकरं आहेत किंवा अजून काही तुमच्याकडे कमी आहे वगैरे वगैरे, असे काही लोक असतात. उपकारक मित्राचं हे चौथं लक्षण आहे की सदैव आवश्यकतेपेक्षा जास्त सहकार्य करतात. काय करतात? आवश्यकतेपेक्षा जास्त सहकार्य. आता समजा आपले जावळे सर होते तेव्हा घरी भोजनाची तारीख आता आहे तेव्हा जायचो, तर ते बिडवळून मुसलमानाचे ते लोक यायचे कार्यक्रमाला वगैरे, घरी का खायला घेऊन सरांना विचारायला वगैरे. तर असे काही लोक आजही आहेत बघा गावाखड्यामध्ये, जातीचा काही संबंध नाही काही काही ठिकाणी, बरं काही काही ठिकाणी वाया गेलेले लोक आहे एकदम प्रचंड. सावलीचा विंटाळ आजही होत नाही आपल्या देशामध्ये, पण सगळीकडे तशी परिस्थिती नाही आणि सगळीकडे अशी परिस्थिती नाही. कुठे पॉझिटिव्ह परिस्थिती आहे सकारात्मक, कुठे नकारात्मक परिस्थिती. आजही काही काही ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने वागतात, नांदतात काही काही गावांमध्ये, काही काही नगरांमध्ये. आता आपल्या इथे, इथे जे आम्ही राहतो आता एवढ्या वर्षांपासून, समजा सगळ्या जाती धर्माचे लोक आहे, बाहेर पडल्यानंतर वंदामी भंतेजी, जय भीम भंतेजी, नमस्कार भंतेजी करतात ना लोक, विचारतात. आता ते लोक तिकडे बिचारे लोक तिकडे दर्शन घ्यायला येतात, आता त्यांच्यामध्ये श्रद्धेचा धार्मिकतेचा भाव आहे, ते लोक इकडे पण येतात, भगवंताला वंदन करतात, आपल्या बोधवृक्षाला वंदन करतात, आम्हाला वंदन करतात. बाहेर पडलं की तिथपर्यंत जाईपर्यंत तर नमस्कारच असते, विचारपूस करतात भंतेजी तब्येत बरी आहे का, काय, सगळ्यांसोबत चांगली रिलेशन आहे आपली. आणि इतकेच गोष्ट काय करता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहतो, जिकडे जाऊ तिकडे लोकांचे फोन मेसेज, लोकांचे सगळ्या जाती धर्माचे येतात. म्हणजे भगवंताने सांगितलं दोन्ही प्रकारचे लोक आहेत, फक्त त्यापैकी जे चांगले आहेत ते आपले मित्र, जे आपल्याला प्रेम देतात, आपुलकी देतात, समजून घेतात, विचारतात, ते आपले लोक मित्र आहेत. समजा ते कोणत्याही जाती धर्माचे असो, भगवान म्हणाले कधी कधी घरातले लोक आपले नसतात, मग असतात काय? रक्ताच्या नात्यातले लोक कधी कधी आपले होऊ शकत नाही, परके लोक कधी कधी आपले होतात का नाही? कधी कधी परके लोक मारतात, होतं ना? दोन्ही गोष्टी आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं दोन्हीही बाजू आहेत या जगात. सदा सर्व काळ हा सनातन धर्म आहे. सनातन धर्म म्हणजे काय, तर हे आत्ता जे कन्फ्युजन तयार केले त्याचा सनातन धर्माचा काही संबंध नाही. सनातन भगवंताचा शब्द आहे. सनातन म्हणजे काय वापरला भगवंत? येस धम्मो सनंतनो, भगवान म्हणाले पाली भाषेमध्ये भगवंताने काय शब्द वापरला? येस धम्मो सनंतनो. येस धम्मो सनंतनो म्हणजे हाच न बदलणारा अपरिवर्तनशील नियम आहे. धर्म म्हणजे नियम. कोणता नियम? येस धम्म सनंतनो. भगवान बुद्धांनी जे काही नियम शिकवले त्याला भगवान बुद्ध म्हणाले सनातन आहे. याला काळाची मर्यादा नाही. भगवंताचा धम्म सनातन आहे. काळाची, वेळेची, माणसाची, जातीची, धर्माची, वयाची काही संबंध नाही याला.
सनातन आहे, न बदलणार आहे, अपरिवर्तनशील आहे. जो कोणी पंचशीलेचं पालन करेल तो कोणत्याही जाती धर्माचं लेबल लावणारा असेल त्या कोणत्या व्यक्तीनं, स्त्रीनं, पुरुषानं, तरुणानं, तरुणीनं पंचशीलेचं जर पालन केलं तर त्यांचं भलं आहे. समजते तुम्हाला? कोणत्याही जाती धर्माचं लेबल लावणारे लोक असतील जर श्रद्धापूर्वक दान पुण्य केलं तर त्यांचं त्यांना फळ मिळेल. असं काही नाही की हे भगवंतानं तत्व शिकवले भगवान बुद्धानं आणि मग आम्ही दान पुण्य केलं तर आम्हाला फळ कमी मिळेल, आणि जे बौद्ध म्हणून घेतात आणि त्यांना दान पुण्य केलं आणि त्यांना जास्त फळ, असं बिलकुल नाही. त्या दोन्हीपैकी जर बौद्धेतर जरी असेल आणि ते श्रद्धेतून देत असेल, मीपणासाठी अहंकारासाठी देत नसेल, आणि बौद्ध म्हणून घेणारा जर मीपणासाठी अहंकारासाठी देत असेल तर फळ कोणाला प्राप्त होईल चांगल्या प्रकारे? जे श्रद्धेनं देते त्याला. म्हणून भगवंतानं सांगितलं की हा सनातन धर्म आहे, म्हणजे सगळ्यांना समान फळ देणार आहे. इथे जातीचा, धर्माचा, संप्रदायाचा, प्रांताचा काहीही संबंध नाही, वयोगटाचा काही संबंध नाही. म्हणून भगवंतानं सांगितलं सहकार्याची अपेक्षा असायला पाहिजे, आवश्यकतेपेक्षा आपण सहकार्य दिलं पाहिजे. घासातला घास देणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे प्रत्येकाला, कारण आपण एकटेच आहोत का जगात? नाही आहे. जशी आपल्याला सगळ्या गोष्टींची गरज वाटते ना, तशी या जगातल्या प्रत्येक जीवाला, प्राण्याला, मनुष्याला सगळ्या गोष्टींची गरज आहे. म्हणून आपलाच आपण विचार करता कामा नये. आपण जर दुसऱ्यांचा विचार करणारे असेल तर जग आपला विचार करेल ना. आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा, पण आपण आपलाच 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 आपलाच, माझंच पोट भरू दे, माझंच पोट भरू दे, माझाच विचार करू दे आणि माझ्याच कामात पडू दे, हे चांगलं आहे का? मलाच पाहू देन, मलाच चांगलं म्हणू देन, मलाच असं असं करू दे, चांगलं आहे का? असं आहे का चांगलं? कोणत्याही बाबतीमध्ये हे चांगलं नाही आहे. भगवान म्हणाले म्हणून आपल्या समान सगळ्यांना समजलं पाहिजे. जे आपल्याला वाटते ते सगळ्यांनाच वाटते ना, वाटते का नाही? कोणत्याही बाबतीमध्ये, म्हणजे आपल्याला संकटात सापडल्यावर वाटते बा मला मदत करा हो कोणीतरी, म्हणजे कोणतीही गोष्ट, कोणत्याही संकटात सापडलो आपण तर आपल्याला काय वाटते? बा कोणीतरी येऊन मला मदत करू. आणि भगवान म्हणाले दुसरे संकटात सापडल्यावर मग आपण गेलो पाहिजे ना. आणि त्यामुळे भगवंतानं सांगितलं उपकारक मित्राचं चौथं आणि शेवटचं लक्षण की आवश्यकतेपेक्षा सदैव जास्त सहकार्य करण्याची मनोप्रवृत्ती स्वभाव ज्यांचा आहे ना त्यांना काय म्हणतात? उपकारक मित्र. किती लक्षण झाले? चार लक्षण झाले उपकारक मित्राचे. आता दुसरा मित्र सांगितला भगवंताने समान सुख दुःख मित्र. कोणता? समान सुख दुःख मित्र. समान सुख दुःख म्हणजे आता मी जे शेवटी म्हणालो तुम्हाला की आपल्या आपलं जे सुख दुःख आहे तसंच दुसऱ्याचं सुख दुःख जाणणारे, आपल्यासारखंच दुसऱ्यालाही सुख दुःख आहे अशा मनोप्रवृत्तीचा जो मित्र आहे, तर भगवंतानं त्याचे चार लक्षणं सांगितले. स्वतःच्या गोपनीय बाबी सांगणारे, गुपित, सिक्रेट, पर्सनल, प्रायव्हेट, खाजगी, अशा काही गोष्टी असतात ना आपण जगजाहीरपणे कुणालाही सांगू शकत नाही. अशा काही गोष्टी असतात आपल्या घरातल्या, आपल्या पर्सनल लाईफमधल्या. पण जर आपले कोणी जवळचे मित्र विश्वासू असतील, मैत्रिणी असतील, विश्वासू असतील तर बघा आपण त्यांना मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतो. कधी कधी घरातल्या लोकांना सांगत नाही, पण ज्यांना आपण एक ज्यांच्यावर आपला विश्वास असतो पूर्ण त्यांना आपण सांगतो. तर भगवान म्हणाले सुख दुःख मित्र. समान सुख दुःख मित्राचं पहिलं कोणतं लक्षण आहे? की भगवान म्हणाले स्वतःच्या गोपनीय बाबी आपण त्यांना सांगू शकतो. सिक्रेट आहे बरं म्हणते, तुला सांगतो मी. हॅलो सिक्रेट आहे म्हणते, मी कोणाला सांगितलं नाही. तर आम्हाला लोक सांगतात असं, कारण विश्वास आहे ना. कल्याण मित्र समजतात, आपला व्यक्ती समजतात. आपला व्यक्ती समजून, कल्याण मित्र समजून ज्यांचा स्वभाव चांगला असतो त्यांना खरंच गोष्टी सांगितल्या पाहिजे, कारण जे सोल्युशन देऊ शकतात, उपाय सांगू शकतात आपल्याला, त्यांना नक्कीच सांगितलं पाहिजे. तो ऐकून घ्यायचं आपलं आपलं, हां बरोबर तिकडे गेलं हो हो का, ते गेलं बाजूला. तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहीत आहे असे करणारे लोक आहे बघा, आहे का नाही या जगामध्ये? ह्याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं मी भगवंताने ते पण तसे पण सांगितले. आप मतलबी लोक किंवा पश्चात निंदा करणारे लोक,
बरोबर आहे. तर भगवंताने सांगितलं हे समान सुख दुःखवाल्या मित्राचं पहिलं लक्षण की स्वतःच्या गोपनीय बाबी सांगणारे, आपल्या मनातलं जे काही सिक्रेट असेल ते लगेच सांगतील, त्यांना म्हणतात समान सुख दुःख मित्राचं पहिलं लक्षण. दुसरं मित्र लक्षण, मित्राच्या गोपनीय बाबी इतरांना न सांगणारे. मित्रांना आपल्याला विश्वासाने सांगितलं की नाही, मैत्रिणींना आपल्याला विश्वासाने सांगितलं नाही, सांगितलं की नाही, याच्यासाठी सांगितलं का पाखड्यासाठी, दौंडी पिटवायसाठी सांगितलं का आपण? किती विश्वासाने लोक सांगत असतील तुम्हाला, काय काय सांगत असतील, आपण विचार केला पाहिजे. किती विश्वास असतो लोकांचा आपल्याला जर काही सांगत असतील सिक्रेट गोष्ट, परिवारातली, संसारातली, घरातली, मुलाच्या बाबतीत, नवऱ्याच्या बाबतीत, बायकोच्या बाबतीमध्ये, सासू सासरे, मायबाप, शेजारी, पैसे, धन, दौलत, दागिने, शेती, कागदपत्र, जे काही असेल किती विश्वासाने सांगत असतील. तुम्हीच कोणाला सांगत असाल असं समजा तर विचार तर करा किती विश्वासाने सांगतो आपण. याच्यासाठी सांगतो का त्यांनी दौंडी पेटवा म्हणून, त्यांनी पाखड्यात बसावं म्हणून सांगतो का? भगवान म्हणाले समान सुख दुःख मित्र मैत्रीण कोणाला म्हणतात, तर जर आपल्या मित्राने मैत्रिणीनं गोपनीय काही गोष्टी आपल्याला सांगितल्या तर त्याची वाच्यता कुठेच करणार नाही. कशी वेळ येऊ, कोणी येऊ, कोण किती विचारो, काहीच म्हणणार नाही, काय माहीत नाही बा, समजलं, काय माहीत नाही. अशा बाबतीत खोटं बोललं तर चालते, नाही तर मी नेहमी सांगतो तसं नाही बा, आपल्याला सहन होत नाही, आपण ते खरंच बोलतो. कोणतं? लावालावीचं, पेटवा पेटवीचं, तेवढंच फक्त खरं, बाकी काही खरं बोलता येत नाही बरं का. अशा काही लोकांना निंदा करण्याचं, पाखडण्याचंच खरं बोलता येते फक्त, आणि मोठ्यानं असं तोंड वर करून नाही बा आपण काही ते नाही जमत आपल्याला, आपण सांगितलं ते आपल्याला खोटं पटत नाही, आणि तेवढंच भांडणातलं आहे का ना असा स्वभाव लोकांचा. खरंच स्वभाव लोकांचा आहे, म्हणून भगवंताने सांगितलं की मित्रानं सांगितलेल्या, मैत्रिणीनं सांगितलेल्या गोपनीय बाबी इतरत्र न सांगणारे जे असतात त्यांना म्हटलंय समान सुख दुःख मित्र मैत्रिणी. दुसरं लक्षण झालं. तिसरं लक्षण सांगितलं, आपत्ती आणि अडचणीच्या वेळी साथ न सोडणारे. कोणती आपत्ती आली असेल आपल्यावर, कोणती अडचण आली असेल आपल्यावरती, नाही का, तर त्यावेळेस साथ न सोडणारे, हात न सोडणारे, त्यांना समान सुख दुःख मित्रमैत्रीण म्हणतात. नाही तर मागोवा घ्यायचा, अच्छा मला तिथं थांबावं लागेल का, काम करावं लागेल का, मला तिथे सटकले तिथं, हे समान सुख दुःख आहे का, असे आहे का, असे असतात की नाही लोक, बापा असतातच, कट मारणारे मित्रमैत्रिणी असतात. आपण संकटात सापडलो, अडचणीत सापडलो, आपल्यावर कोणती आपत्ती आली, ह्याला फोन करावं, हिला फोन करावं. मी इकडं सिटीमध्ये आलो आणि मला लय वेळ लागेल, ट्रॅफिक जाम आहे, म्हणते का नाही, घर जळून जाते तोपर्यंत, मी पाणी घेऊन येतो म्हणते, काही काळजी करू नको, आणि तिकडंच घंटा दोन घंटे बसते आणि इकडून तिकडून मागोवा काढते आणि नंतर येते, अर्र म्हणते, तिथं अडकलो होतो मी, आलो असतो म्हणते. करतात की नाही लोक असे, भगवंतानं त्यामुळं तर सांगितलं आपत्ती किंवा अडचणीच्या वेळी साथ न सोडणारे जे असतात त्यांनाच म्हणतात समान सुख दुःख. मी आहे म्हणतात सोबत तुझ्या, तू काय घाबरतो, आलं लक्ष, असे म्हणतात काही काही लोक, मी आहे म्हणतात सोबत, आणि जे खरोखरच असतात मित्रमैत्रिणी ते म्हणतात की मी आहे सोबत. आणि तुम्ही म्हणून तर पहा कोणाला, मी सोबत आहे, माहीत आहे तुम्हाला, मुठभर काय म्हणतात त्याला ताकद येते, मांद येते म्हणतात आमच्याकडे, माहीत आहे तुम्हाला, ताकद वाढते माणसाची, म्हणून तर पहा फक्त की मी आहे सोबत, घाबरू नको, मी आहे ना, मी पाहून घेतो ना, अहो असं म्हणता आलं पाहिजे. आणि नुसतंच म्हणता आलं नाही पाहिजे, खरोखर मनातूनच म्हणता आलं पाहिजे, कारण मनातून म्हणलं तर त्याचा परिणाम होते. जे दुःखात आहे, संकटात आहे, त्रासात आहे, भयात आहे, कोण कशात नसते, म्हणायला शिका, बोलायला शिका, वागायला शिका, असे मोठं मन पाहिजे त्यासाठी. मात्र इतरांचा विचार व्यक्ती तेव्हाच करतो, तोच व्यक्ती इतरांचा विचार करू शकतो की ज्यांचं मन मोठं आहे.
माहिती तुम्हाला, ते लोक कदापिही इतरांचा विचार करू शकत नाहीत ज्यांचं मन छोटं आहे. आणि आपण नेहमी सांगतोय रिपीट की आज घडीला आत्ता सध्या या जगतामध्ये धनानं पैशानं श्रीमंतीनं कपड्यालत्त्यानं जेवढे लोक मोठे होत चाललेत ना, तेवढेच मनानं छोटे होत चाललेत. माणसाला माणसाची किंमत नाही आज आहे. काय किंमत? कोणाला कोणाची किंमत नाही. फार मोजके लोक, फार पुण्यवान लोक समजतो आपण त्यांना, जे खरोखरच इमानदारीने बुद्ध धम्माच्या वाटेवर असतील, इमानदारीने खरंच ज्यांच्यामध्ये त्रिरत्नांच्या प्रति श्रद्धा आहे तेच मोठ्या मनाचे आहेत. पण नुसतेच वंदना करणारे नाही बरं, नुसते ध्यान करणारे नाही, ज्यांच्या आचरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जे शिकवल्या जाते ना ज्यांच्या आचरणामध्ये आहे ते. नाही तर वंदना करणं वेगळा भाग, ध्यान करणं शिबिरं करणं वेगळा भाग, परित्राण म्हणणं वेगळा भाग. भगवान बुद्ध म्हणाले धर्माचा अर्थ कळाला पाहिजे. समजतं का तुम्हाला? मी हे जे बोलतो ना या पद्धतीनं ते यासाठीच बोलतो की धर्माचा अर्थ नीट समजून घ्या. फॉर्मॅलिटी करणं त्याला धर्म म्हटलेलं नाही भगवंतानं. समजते तुम्हाला? आचरणामध्ये आपले असायला पाहिजे. आपल्याला काय येते काय नाही येत हे काही संबंध नाही त्याचं. आपलं मन आणि मनाची अवस्था कशी आहे स्वतःबद्दल आणि इतरांच्याबद्दल, ते खूप महत्त्वाचं आहे. समजते तुम्हाला? आणि म्हणून आपत्ती अडचणीच्या वेळी साथ न सोडणारे जे असतात ना, भगवान बुद्ध म्हणाले त्यांना समान सुख दुःख मित्र मैत्रिणी म्हणतात. हे तिसरं लक्षण आहे. चौथं लक्षण सांगितलं समान सुख दुःख मित्राचं मैत्रिणीचं, जीवाला जीव देणारे, सुख दुःखात सदैव सोबत राहणारे. सुखातही आपल्या सोबतच नाचतील आणि दुःखातही आपल्याला रडू लागतील, किंवा रडूच लागणार नाहीत तर धीर देतील, रडू नको असं म्हणणारं पण कोणी पाहिजे ना. नुसतेच रडणारे नाही पाहिजे सोबत. मी नेहमी सांगतो उजागरपणे, नुसतंच रडत राहू नका. कुठं गेले तुम्ही तर? माणसं मरतात बाया, कोण लोक जातात मरतात, नुसते रडणाऱ्यांपैकी बनू नका. त्या रडणाऱ्यांना हिंमत देणाऱ्यांपैकी बना. रडू नको म्हणायचं, काळजी नको करू. समजलं? हे महत्त्वाचं आहे. नेहमी लोकांना सांगतो मी, रडत काय बसता कुठे? म्हणजे कुठं? ठीक आहे, रडणं येते साहजिकच आहे कोणी गेल्यावर, पण माझं म्हणणं आहे भगवंतानं सांगितलं की तिथे आपण काय करू शकतो. आपण रडलो तर समोरचे खचून जातील ना, बरोबर की नाही? तर मित्र कोणाला म्हटलं, मैत्रीण कोणाला म्हटलं भगवंताने, तर सुख दुःखात साथ देणाऱ्यांना. साथ देणाऱ्यांपैकी असलो पाहिजे आपण. आपण आई बनणाऱ्यांपैकी असलो पाहिजे खरोखर, आपण बाप बनणाऱ्यांपैकी असलो पाहिजे खरोखर, भाऊ बहीण बनणाऱ्यांपैकी असलो पाहिजे आपण खरोखर. समजतं तुम्हाला? खरोखर जिथं जी गरज आहे ती भरून काढणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. समजते का तुम्हाला? जिथे जी गरज आहे लोकांना साथ देण्याच्या संदर्भामध्ये, तिथे ती गरज भरून काढणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. मग कोणती परिस्थिती असो, त्या लोकांना वाटलं पाहिजे हां आपल्यासोबत कोणीतरी आहे. समजलं? असे लय लोक आहे तुम्हाला सांग. तर मला कितीतरी फोन येतात तुम्हाला सांगतो, आत्महत्या करतो म्हणतात. कितीतरी माझ्या बहिणींना त्या आत्महत्येपासून मी वाचवलं बघा. म्हणजे हे पाठ थोपटून घेत नाही, पण एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी. कितीतरी अशा भगिनी आहे, परेशान आहेत त्या, कितीतरी परेशान आहे लोक या जगामध्ये. जीव देण्यासाठी तयार आहेत लोक असे, परंतु आपण सांगतो लोकांना. आता सकाळीच बघा आपण स्टेटसला ठेवलं, मी एका माझ्या बहिणीचा मेसेज आला, फोन आला, तिने फोन पण केला आणि मेसेज लिहिला, 7 महिन्याची भंतेजी मी गरोदर होते आणि माझं ते काय म्हणतात त्याला, हां गर्भपात झाला म्हणे, इन्फेक्शन झालं काहीतरी आणि गर्भपात झाला आणि मी परेशान होते म्हणे. साहजिकच आहे ना, कोणतंही दुःख आपल्याला जेव्हा कधी होते परेशान असतो आपण. रडत होती, पडत होती, परेशान होती, मला काही सुचत नव्हतं मी कोणतं पाप केलं होतं, असाच विचार करतात लोक. कोणत्याही गोष्टीचा लोक असाच विचार करतात मी कोणतं पाप केलं होतं.
दुसरा एक आईचा फोन आला, ते म्हणे आई भंतेजी म्हणे अगोदर माझा एक पाय खराब झाला होता, आता दुसरा पण पाय खराब झाला, आणि त्यातल्या त्यात जावयानं सासू सासऱ्यानं पोरीच्या पोरीला आणून घातलं म्हणे सोडून दिलं. लोक किती परेशान आहे माहिती तुम्हाला? आपण आपल्याच परेशानीचा विचार करत असतो. म्हणून मी जाणीव करून देतो लोकांना नेहमी, असा बिलकुल विचार करू नका आपणच परेशान आहोत, असा बिलकुल विचार करू नका की आपणच दुखात आहोत, असा बिलकुल विचार करू नका की मीच आजारी आहे, असा बिलकुल विचार करू नका की मलाच त्रास आहे. अहो जगात असंख्य लोक आहेत की जे आपल्यापेक्षा भयंकर दुःख पीडा वेदनेमध्ये आहे, भयंकर. त्या भगिनीने लिहिलं, मी स्टेटसला यासाठी ठेवलं की बा लोकांना प्रेरणा मिळाली. ते म्हणे भंतेजी प्रवचन आलं म्हणे तुमचं ऐकलं म्हणे मी, आता काल परवाला मी जे प्रवचन टाकलं होतं ते. तुम्ही दुःखाला कवटाळणाऱ्यांपैकी आहात की दुःखावर उपाय शोधणाऱ्यांपैकी आहात, असं टायटल दिलं होतं. दुःखाला कवटाळणाऱ्यांपैकी आहात की दुःखावर उपाय शोधणाऱ्यांपैकी आहात, आणि त्याच्यावरती मी बोललो. जय भवन नगरमध्ये इथेच आपली पाटील ताई आहे, त्यांच्याकडे एक प्रोग्राम होता, तर ते म्हणे भंतेजी ऐकलं प्रवचन आणि मी भानावर आले म्हण की दुःखाला कवटाळून काय खरंच काय करायचं, जे झालं ते झालं, जे दुःख आपल्याबरोबर घडलं ते घडलं ते घडलं ना, आपण रडलो काय परेशान झालो काय तोच तो विचार केला काय टेन्शन घेतलं काय आणि त्याच्यामुळं आत्महत्या काय काय फायदा काय. भगवान म्हणाले पुढचं पाऊल टाका, थांबू नका, पुढचं पाऊल टाका, कारण घड्याळ थांबते का वेळ थांबते काय? थांबत नाही. आपणही थांबून काय करायचं म्हणाले भगवान. तर बघा ते म्हणे धन्यवाद तुमचे किती मानू, किती कृतज्ञता व्यक्त करू म्हणे तुमच्या प्रति. तर सांगतो हे यासाठी की आपल्याला तशा प्रकारे आपण कुणाचे तरी बनतोय की नाही, त्याला म्हणतात सुख दुःख, समान सुख दुःख मित्र. म्हणून भगवान म्हणाले जीवाला जीव देणाऱ्यापैकी आपण बनलो पाहिजे, जीवाला जीव देणाऱ्यांपैकी, सुख दुःखात साथ देणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. आणि हे आहेत चार लक्षणं समान सुख दुःख मित्राचे. बघा उपकारक मित्राचे चार लक्षणं समजले, त्यानंतर समान सुख दुःख मित्राचे चार लक्षण समजले, आता तिसरा मित्र सांगितला भगवंताने आणि तो म्हणजे सन्मार्गावर घेऊन जाणारा किंवा घेऊन जाणारा. कोणता मित्र? सन्मार्गावर घेऊन जाणारा किंवा जाणारी, म्हणजे मित्र किंवा मैत्रीण. तर त्यांचेही चार लक्षणं सांगितले भगवंताने आपल्या. त्यातलं पहिलं लक्षण सांगितलं की सन्मार्गावर घेऊन जाणारे मित्र मैत्रिणी कोणते, तर पहिल्या लक्षणात सांगितलं पापापासून परावृत्त करणारे, पापकर्मापासून, अकुशलापासून आपल्याला सदैव दूर ठेवणारे. बा असं वागू नका बरं, असं बोलू नका बरं, असा विचार करू नका बरं, हे करू नका बरं, असं करा बरं, असे भेटतात का लोक? भेटतात? असे फार कमी लोक भेटतात, दुर्मिळ लोक आहे. भगवान बुद्ध म्हणाले पाप कर्मापासून परावृत्त करणारे. या जगात अशा लोकांच्या लिस्टमध्ये टॉपला कोण आहे की जे पापकर्मापासून आपल्याला परावृत्त करतात, पुन्हा पुन्हा आठवण करून देतात? कोण आहेत? भिक्षू संघ आहे, भिक्षू आहेत, नाही का? कोणी वंदो अथवा निंदो, कोणाला काही वाटो की पुन्हा पुन्हा तेच सांगतात, रिपीट रिपीट तेच सांगतात, समजा असंही जरी कोणी म्हणत असेल तर तो त्यांचा स्वभाव झाला. परंतु भिक्षू तरीसुद्धा जे कल्याण मित्र असतात पुन्हा पुन्हा सांगतात, आणि म्हणून तर परिवर्तन होते लोकांमध्ये. मग भगवान म्हणाले की सन्मार्गावर घेऊन जाणारे मित्र मैत्रिणी आपल्याकडे असले पाहिजे, त्या बाबतीत आपल्याला दिवसणारे मित्र मैत्रिणी आपल्याला पाहिजे, त्या बाबतीत आपले कान पिळणारे मित्र मैत्रिणी पाहिजे, त्या बाबतीत आपले कान टोचणारे मित्र मैत्रिणी पाहिजे, त्या बाबतीत इंजेक्शन देणारे मित्र मैत्रिणी आपल्याला पाहिजे. पाहिजे का नाही? नाही तर आपण तर वाहत जाऊ आणि जात नाहीत का लोक? बघा ना वाहत जातात लोक, जर असं कोण नसेलच सांगायला, कारण प्रत्येकजण आप खुद का मालिक. मी ऐकू का म्हणते आणि मी ऐकू कसं काय ऐकू म्हणते असे म्हणतात लोक. मला सगळं समजते म्हणते त्यांचं काय ऐकू असे म्हणत नाहीत का लोक? भरपूर लोक म्हणतात
भगवंताने सांगितलं, पापापासून परावृत्त करणारे जे असतात म्हणजे अकुशलापासून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करणारे, की बा हे असं बोलू नका बरं, हे असं वागू नका बरं, तिकडे जाऊ नका बरं, त्यांच्यासोबत राहू नका बरं, असं म्हणणारे जे असतात भगवान बुद्ध म्हणाले की ते आपले सन्मार्गावर घेऊन जाणारे मित्रमैत्रिणी. दुसरं लक्षण सांगितलं, पुण्यकर्म करण्याची प्रेरणा देणारे, पापापासून परावृत्त करणारे, आणि दुसरं लक्षण पुण्यकर्म करण्यासाठी प्रेरित करणारे. आता पुण्यकर्म करण्यासाठी काय करावं लागतं, कोणती प्रेरणा द्यावी लागते, तर चला विहारात जाऊ, काय टेन्शन घेता, हे भांडण वाद तंटा सुख दुःख चालूच राहते, चला विहारात जाऊ. घंटाभर भंतीजी खूप सुंदर प्रवचन देतात, वंदना होते, मस्त बरं वाटते घंटाभर तेवढंच, असं आपल्याला म्हणता आलं. ते येतच नाहीत, त्यांना आम्ही लय म्हणतो, असं नाही सांगायचं. कल्याण मित्र बनायचं आहे ना, तर मी आता काय सांगितलं ते समोरच्याला आवडू ना आवडू, आपण चांगलंच तर सांगताय ना, सांग लाख वेळेस सांगा, तू शिव्यात देत नाही ना, तुम्ही घरीच बसा असं तर म्हणत नाही ना, तुम्ही इकडे चला म्हणताय ना, तर 100 वेळा सांगा त्यांना, ऐकू ना ऐकू, त्यांच्या मनात कधी तर वाटेल त्यांना, भले सांगायचे आपल्याला जमलत नाही, आपल्या वाटेल ना, का नाही वाटणार. पुण्यभाव जेव्हा जागेल एका क्षणासाठी का होईना, अरे मला लय सांगत होती माझी मैत्रीण, मला लय सांगत होती ती बाई, शेजारीन शेजारी मित्र कोणीतरी भंतेजी, पण आपण ऐकलं नाही असं वाटेल ना, असं तर वाटणार नाही, अरे उगीतच सांगत होती हो आपल्याला, असं वाटेल का, असं नाही वाटत. म्हणून भगवान म्हणाले की पुण्यकर्म करण्यासाठी प्रेरणा देणारे जे असतात विहारात चला म्हणणारे, उपोषित पालन तुम्ही पण करू शकता, तुम्ही पण करा असं म्हणणारे, किंवा भिक्षू आहेत बा आपल्या विहारात, त्या कार्यक्रमात भिक्षू येणार आहे, चला आपण तिकडे जाऊ, प्रवचन ऐकू, धम्मदेशन ऐकू असे म्हणणारे, असे भेटतात काय जागोजागी? भेटतात? भेटत नाहीत, असे फार दुर्मिळ लोक. हे दुसरं लक्षण. तिसरं लक्षण सांगितलं, माहीत नसलेल्या हिताच्या गोष्टी सांगणारे. समजा आपल्याला काही माहीत नाही आणि आपल्याला सांगितलं, आता बघा यूट्यूबवर का होऊ लागलं माहीत आहे, हे यूट्यूब आहे मोबाईल. आता ज्यांना समजलं प्रवचन ऐकलं की ज्यांना वाटते बा कल्याण मित्र बनायचं समजा, अरे हे असं आहे ते त्यांच्यामधून चूक होते का, ते त्यांना पाठवू लागले ते भंतेजी मी पाठवत राहतो, त्याने ऐकू ना ऐकू, पाठवा पा बिलकुल खरंच पाठवत राहा, हे पा गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवतो की बिना कामाचा, कशाला पाठवतो गुड मॉर्निंग, काय होत्या गुड मॉर्निंग, बुद्धाची वाणी पाठवा, गुड मॉर्निंगच्या ठिकाणी, गुड आफ्टरनूनच्या ठिकाणी, गुड नाईटच्या ठिकाणी ही बुद्धाची वाणीच पाठवा. अहो किती सुंदर सुंदर विषयाला धरून सगळंच तर बुद्धाची वाणी आहे. दी ग्रेट हॅपीनेस नाव ठेवलं आपण आपल्या चॅनलचं, हॅपीनेस तयार करते जीवनामध्ये. असे रडके असलेले नाराज असलेले लोक असे प्रफुल्लित राहू लागले बघा, तुम्हाला काय सांगू, आता इकडे तिकडे जातो पाहतो ना भंतेजी, एकदम बदलला चेहरा म्हणे, आमचा स्वभावच बदलला भंतेजी, प्रत्येक क्षणी आम्हाला काहीतरी शिकायला भेटते, आणि शिकायला भेटलं पाहिजे, मरणारे आहोत ना आपण, मरून गेलो पटकून तर काय करत, हे राहील ना बुद्धाचा धम्माचं आचरण करण्याचं राहून जाईल, दानपुण्य करण्याचं राहून जाईल, शीलपालन करण्याचं राहून जाईल, ध्यान करण्याचं राहून जाईल, चेहरा हसरा ठेवण्याचं राहून जाईल, प्रफुल्लित राहण्या राहून जाईल, जोपर्यंत आहोत हे ऐकायला भेटते बुद्धाची वाणी तोपर्यंत बदलून घ्या स्वतः, स्वतःला बदलवता आलं पाहिजे. आणि म्हणून तर भगवंतानं सांगितलं, माहीत नसलेल्या गोष्टी आपल्या मित्राला मैत्रिणीला सांगता आल्या पाहिजे. अरे लय सुंदर सुरू आहे हो प्रवचन, लय एकदम मालिका सुरू आहे ही, काय मालिका पाहता TV वरची तुम्ही, चला विहारामध्ये भाग 1 भाग 2 भाग 3 सुरू आहे. हे चॅनलला फॉलो करा, तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, ह्याच्यावरचे प्रवचन इकडे तिकडे पाठवा, असं म्हणणारे आपण असलो पाहिजे. समजलं? मी तर नेहमी आपल्या लोकांना सांगतो, ग्रुपवर तुमच्या जर अशा लिंक येत असतील बुद्धाच्या प्रवचनाच्या धम्माच्या प्रवचनाच्या ना, तर रिकामे मेसेज पाठवू नका कोणाचे कोणाला, हे लोक कसे आहेत, ते लोक कसे आहे, आणि यांचं कसं आणि त्यांचं कसं, ज्यांना जे करायचं आहे त्यांना जसं वागायचं आहे ते वागतील ना, ते अंधविश्वासामध्ये. पण तुम्हाला हे आला का नाही मेसेज, लिंक आली ना, तर तुम्ही एवढंच पाठवा, हे नको ते पाठवू नका. बिघडवण्याचा कार्यक्रम जो आहे ना तो नका करू, सुधरवण्याचा कार्यक्रम करा, बिघडवण्याचा नका करू, समजतं तुम्हाला? आणि म्हणून
माहिती नसलेल्या गोष्टी आपल्या मित्रांना सांगणारे, म्हणजे बा धम्मदेसना कुठं आहे, कार्यक्रम कुठं आहे, मग चला तिकडे जाऊ आपण, असं तसं काढानं वेळ तुम्ही, आणि उद्या तयार राहा बरं, उद्या आपल्याला इतकं इतकं वाजता निघायचं आहे, पौर्णिमा या या दिवशी, त्या दिवशी विहारात जायचं बरं, त्या दिवशी तिकडे भंतेची धम्मदेसना देणार आहे बरं, आपल्याला तिकडे जायचं, बुद्ध गेला चला बरं, तुम्ही काय टेन्शन टेन्शनमध्ये राहता, चला बरं बुद्ध गेला जाऊ, चला बरं भंतेजीसोबत धम्मसरीला जाऊ, इकडं जाऊ तिकडे जाऊ, असे म्हणणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे ना, त्यांनाच मित्र मैत्रिणी म्हणतात मग, का नको तिकडं जायला, काय मग इकडं तिकडं जायला, असं काय करतात ते, काय मित्र मैत्रिणी झाले का, ते बिघडवणारे झाले हा चौथं लक्षण सांगतो तुम्हाला, समान सुख दुःख, चौथं लक्षण आहे धम्माची गोडी लावणारे, आता सांगितलं त्याचाच भाग मी, चौथं लक्षण कोणतं सांगितलं, धम्माची गोडी लावणारे असलो पाहिजे आपण, किंवा आपले मित्र जे आहे ना, तर धम्माची गोडी लावणारे असले पाहिजे, कोणत्या ना कोणत्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून धम्माची आपल्याला गोडी लावता आली पाहिजे आपल्या मित्रमैत्रिणीला, बिलकुल, याने किती नाही म्हणू, नानू किती करू त्यांनी समोरच्या मित्रमैत्रिणीने आपल्या, पण आपण त्यांना आग्रह करू करू प्रेमाने गोंजारून म्हटलं पाहिजे, धम्म खूप महान आहे हो, भगवंताच्या काळातही असं घडत होतं का, तुमच्याच वाट्याला थोडी आलं, अहो बोलण्याची पद्धत फक्त बदलून पहा तुम्ही, साऱ्या जगाला जिंकत आहे ते, उगीचच मी पुन्हा पुन्हा सांगत नाही, इथं साखर ठेवता आली पाहिजे आणि इथं बर्फ ठेवता आला पाहिजे, साऱ्या जगाला जिंकू शकतो आपण, का नाही जिंकू शकतो, बुद्धाची टेक्निक आहे ही, भगवंतानं सांगितलेली टेक्निक आहे, अरे आपल्याला घरचे लोक जिंकता येत नसतील तर मग तुम्ही कसली माणसं, हां घरच्या लोकांची मनं जिंकता येत नसतील, मायचं बापाचं बहिणीचं भावाचं बायकोचं नवऱ्याचं मन जिंकता येत नसेल तर मग तुम्ही काय कामाचे, घरच्या लोकांना तुम्हाला ओळखता येत नसेल तर तुम्ही काय कामाचे, भलत्याच गोष्टीत बरोबर ओळखता, हां मला समजलं मी असं करतो संशय करतो ते करतात, काय तुमच्या एवढं कोणी मूर्ख कोणी नाही समजा, अहो तुम्ही सुख दुःख ओळखा, सुख दुःख ओळखता आलं पाहिजे हो, रिकाम्या गोष्टी ओळखून काय करता, सुख दुःख ओळखा तुम्ही, आईचं बापाचं बहिणीचं भावाचं बायकोचं नवऱ्याचं सुख दुःख ओळखायला शिका, मित्राचं मैत्रिणीचं सुख दुःख ओळखायला शिका, जे कल्याण मित्र असतात त्यांचं सुख दुःख ओळखायला शिका, धावून जायला शिका, इतरांचा विचार करायला शिका, त्यांना म्हटलं भगवंताने समान सुख दुःख मित्र, समजते ना तुम्हाला, किती मित्र झाले, अरे तीन मित्र झाले हो, हे चौथा मित्र सांगतो तुम्हाला आता, अनुकंपक मित्र, कोणता मित्र आहे, अनुकंपक मित्र आहे, तर अनुकंपक मित्र कुणाला म्हणतात, अनुकंपा म्हणजे काय होते, अनुकंपा म्हणजे समजा कोणी कोणावर अनुकंपा करत आहे, भंतेजी तुमच्यावर अनुकंपा करतात, अनुकंपंग उपादाय पटिगन्हा तू मुत्तमंग म्हणता का तुम्ही, अदिवासे तू नो भंते भोजनं पानीयं परिकपितं अनुकंपं उपादाय पटिगन्हातु मूत्तमं, तुम्ही भोजनदान देताना ही गाथा म्हणायची असते भंतेजीला की आमच्यावर अनुकंपा करा भंतेजी, कशासाठी कशासाठी का, तर भिक्षू पुण्यक्षेत्र आहेत, सुपीक जमीन, म्हणून भोजनदान देऊन भिक्षूवर कोणी उपकार करत नाही तर भिक्षूच भोजनदान घेऊन उपकार करतात, तुमच्या माहितीसाठी, पुण्यक्षेत्र म्हटलं ना भगवंतांनी, म्हणून तर अनुकंपंग शब्द वापरला, त्याच्या तुम्ही विनंती जे करता ना भोजनदानाची गाथा द्वितीयंपी ततीयंपी जे म्हणता का नाही, त्याच्यातला हा शब्द आहे अनुकंपंग उपादाय, अनुकंपा करा आमच्यावर म्हणजे दया करा कृपा करा, कृपा शब्द ह्याचा अर्थ आहे, त्या कृपा म्हणजे असं ते भलतात जो अर्थ सांगितल्या जाते आता तर तसा नाही, दया करणे करुणा करणे कृपा करणे कळवळ कळवळा ज्याला म्हणतो आपण, किऊ ज्याला म्हणतो, उपकार ज्याला म्हणतो ना, ह्या सगळ्या शब्दांचा एकच अर्थ आहे अनुकंपा, बुद्धानं वापरला, भिक्षू काय करतात उपासकांवर अनुकंपा करतात, दया करुणा करतात, उपकार करतात, कृपा करतात, भगवान बुद्धाने सांगितलं भिक्षू, कारण कल्याण मित्र असतात ना, अनु काय संबंध आहे का आपला, तसा पाहिलं तर रक्ताचा काही संबंध आहे का नाही, किती अनुकंपा आहे हो,
रोजच्या रोज रोजच्या रोज भांडं घासणं भांडं घासणं भांडं घासणं सुरू जाईन. हे भांडंच तर घासणं आहे, ताटं घासणं भांडे घासणं रोजच सुरू आहे ना. हे कधी घासतात, आम्ही कधी घासतो. तुम्हाला स्वच्छ निर्मळ तुमचं घर, घर म्हणजे मन करून देतात ना भंतेजी कुठले पण भिक्षू. आणि त्यामुळे भगवंतानं सांगितलं आहे अनुकंपक मित्र म्हणजे आपल्यावर अनुकंपा करणारे. त्यांचे चार लक्षणं सांगितले, मित्राची हानी झाल्यावर आनंदित न होणारे. मित्राची मैत्रिणीची हानी झाली, हानी म्हणजे नुकसान, काही नुकसान झालं की आनंदित होणार नाही, त्यांनाही वाईट वाटेल. अरे माझ्या मैत्रिणीचं मित्राचं असं असं वाईट झालं हो, फार त्यांच्या घरी असं असं झालं हो, प्रॉब्लेम झाला, समजलं का, असं वाटलं पाहिजे नाही तर असंच पाहिजे म्हणते, बरं झालं म्हणते असंच. ते अनुकंपक मित्राचं मैत्रिणीचं लक्षण आहे का मग? अनुकंपक मित्र म्हणजे बा की आपल्यावर काही दुःख संकट आलं, हानी झाली, नुकसान झालं आपल्या मैत्रिणीचं मित्राचं, की त्यांना पण वाईट वाटलं पाहिजे आणि वाईट वाटतं. हे पहिलं लक्षण. दुसरं लक्षण सांगितलं, आपल्या मित्राची भरभराटी झाली, प्रगती झाली की आनंद होणारे, आनंदित होणारे. हां माझ्या मित्राचं असं असं झालं बरं, मैत्रिणीचं असं असं झालं बरं, फार चांगलं भेटलं बघा, ते सूनबाई चांगली भेटली, जावई चांगला भेटला, घरदार चांगलं भेटलं, नाते चांगले भेटले, आता चांगले दिवस वाटायला आले बरं माझ्या मित्राच्या मैत्रिणीच्या. नाही का, पोरगा नोकरीला लागला, पोरगी नोकरीला लागली, ते नोकरीला लागले, असे नाही. तर मित्र मित्र म्हणते, मैत्रीण मैत्रीण म्हणते, भलं झालं की आपण तोंडाचं बारीक करते, आपण पेढे वाटायला जा ते खाली मान घालते, आणि विचारल्यावर म्हणते काय नाही तिकडे तब्येत जरा बरी नाही म्हणते माझी, खोटंच बोलते, इकडं तर गाठ अशी. असे असतात हो लोक, दिसतात ना बापा चेहऱ्यावर लगेच दिसतात. कोणी दान देताना कार्यक्रमामध्ये लोक दान देतात का नाही, वर्षावासाच्या किंवा कुठं, हा आता सगळेच मायबाप, देणारे तर देऊ लागले ते प्रफुल्लित आहे, घेणारे प्रफुल्लित, आणि यांच्याच्यानं देणं झालं नाही म्हणून आता यांना का कोणी मागितलंही नाही. काय मागते का कोणी आपल्याकडे, मागण्याचा तर विषय येत नाही, काय आहे का, आपण तरी कधी मागितलं का तुम्हाला आत्तापर्यंत? आपला तो धर्म ना, स्वइच्छेनं, कोणत्याही बाबतीमध्ये कोणतंही दान असो ते भगवंतानं सांगितलेलं. इवन आपल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा कधी तुम्हाला वर्गणी मागायला कोणाला जाऊ देतो का मी लोकांच्या दारावर? डायरेक्टली पॉम्पलेटवर आपण त्यामुळंच तर लिहितो, दारावर कोणी वर्गणी मागायला येणार नाही. म्हणून जेव्हा मग कोणीतरी दान देतं ते काही काही लोक कसे असतात बघा, असं कोणी दान द्यायला ना तर असं इकडं पाहतात, इकडं पाहतात, आपल्या सोबतीचं कोणी भेटेल का असं खराब तोंड करणारं, म्हणजे एवढे पापी लोक आहेत बघा या जुनीत आताही. दुसऱ्याच्या सुखामुळे दुःखी होणारे लोक आहेत, समजतं तुम्हाला काय का कोणत्या प्रवृत्तीचे आहेत? दुसऱ्याच्या सुखामुळे आनंदामुळे दुःखी होणारे आहेत की नाही, आहेत का नाही, पाहत बिलकुल लोक आहेत असे. कोणाचं भलं झालं काय सगळ्यांना तर आनंद होते म्हणता काय, हां लगेच इथं काड्या करणारे लोक असतात असे. आणि त्यामुळे मित्राची भरभराटी झाल्यावर आनंदित होणारे जे असतात ते अनुकंपक मित्र असतात. मित्राची मैत्रिणीची भरभराटी झाली, प्रगती झाली की ते पण आनंदित होतात, वा वा फार चांगलं झालं हो बा, आता काही टेन्शन नाही आपल्या. तिसरं लक्षण सांगितलं, मित्राबद्दल कोणी वाईट बोलत सांगत असल्यास, आपल्या मित्राबद्दल मैत्रिणीबद्दल कधी कुठे कोणी वाईट बोलत असेल सांगत असेल तर त्यांना प्रतिबंध करणारे. प्रतिबंध म्हणजे विरोध करणारे, जिथल्या तिथं तोंड बंद करणारे, समजलं. आता तुम्ही भिक्षूला जर मानता समजा, इथल्या इथंच तुम्हाला सांगतो, आता तुमची श्रद्धा आहे की कशी श्रद्धा, डळमळीत श्रद्धा आहे, तुम्हाला इथलंच लक्षण सांग, तुम्ही विचारा स्वतःला. समजा भिक्षूला कल्याण मित्र जे मानतात, तर भिक्षूबद्दल आता निगेटिव्ह बोलणारे भरपूर लोक आहे, नाही म्हणून असं म्हणतात, आणि इतर लोक नाव ठेवतात असं काही गोष्ट नाही, बिलकुल इतर लोकांना आपण दोष देत नाही. वामन दादा म्हणाले, माझ्या हातला भीम मीच केला उना, दोष देऊ कुणा. भिक्षूला नाव ठेवणारे कोण लोक आहे? इतर
इतर नाही, आपलेच लोक. विहारात जाणाऱ्यांना नाव ठेवणारे कोणते लोक आहे? इतर आहे, आपलेच लोक. दान देणाऱ्या नाव ठेवणारे कोणते लोक आहे? इतर, आपलेच लोक. ध्यान करणाऱ्या नाव ठेवणारे लोक कोणते आहे? आपलेच आहे की नाही? आपलेच लोक आहे. तर इथे सांगितलं मित्राचं लक्षण कोणतं, अनुकंपक मित्र कोणतं. तर माघाऱ्या आपल्याकडे, आपण ज्यांना मित्र समजतो, कल्याण मित्र समजतो, नाही का, त्यांना जर कोणी नाव ठेवत असेल, नकारात्मक बोलत असेल, त्यांच्याबद्दल त्यांना दोष लावत असेल, तर आपलं तिथं कोणतं कर्तव्य असते? त्यांचं तोंड बंद करणे, शांत बसणे, हे समर्थन करणे आणि पापाचे भागीदार बनणे. याच्यापुढे लक्षात ठेवा तुम्ही, आपले लोक जिथं कुठं कोणाच्याबद्दल, चुवरधारीबद्दल, भिक्षूबद्दल, दान देणाऱ्यांबद्दल, विहारात जाणाऱ्यांबद्दल, ध्यान करणाऱ्यांबद्दल, धर्मवानबद्दल, लोकांबद्दल कोणी काही बोलत असेल तर त्यांना तिथेच म्हणायचं बस करा, काही बोलू नका. तुम्ही जाता का? तुम्ही करता का? तुम्ही बसत नाही ना? तुम्ही जात नाही ना? तुमच्या घरातलं कोण नाही ना? तर शांत बसा प्लीज, असं म्हणायला शिका. त्यांनाच तर म्हणतात मग मित्र, समजतं तुम्हाला? त्याच्यात तेल ओतणारे आपण असेल तर आपण पुण्यवान आहे की पापी आहे? आपण हे पापी आहे. ऐकून घेणारे असेल तर आपण हे पापी आहे. त्यांना प्रतिबंध करणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे, थांबवणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. भांडून नाही, प्रेमानंच बोलू नका. इथं बोलले तर बोलले, दुसरीकडे बोलू नका, असं म्हणावं लागेल आपल्याला, तर धम्माचा प्रचार होईल ना. कारण हे गतिरोधक आहेत ना, हे असे हे गतिरोधक आहेत ना. आणि निगेटिव्ह बोलून धम्माचा प्रचार होईल की पॉझिटिव्ह बोलून धम्माचा प्रचार होईल? सकारात्मक बोलल्याने धम्माचा, बुद्धाचा, वचनाचा प्रचार होईल का नकारात्मक बोलल्यावर बुद्धाच्या वचनाचा प्रचार होईल? जे तुम्हाला वाटते असं नकारात्मक वाईट ते इग्नोर मारायचं. समजलं तुम्हाला? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, जर करुणान भंती चांगले नाही असं वाटते समजा, ठीक आहे ना, सोडून द्या. जे चांगले आहे त्यांचा, त्यांना शरण जा, त्यांचं आहे का? पण असं निगेटिव्ह नाही बोलायचं. मी माझ्याचबद्दल म्हणतो आहे असं नाही आहे, सगळ्या भिक्षूंबद्दल. कारण बुद्ध शासन टिकवायचं आहे ना आपल्याला. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं अनुकंपक मित्र कुणाला म्हणतात? भिक्षू पण तर मित्र आहे ना. भिक्षू का नुसते धर्मगुरूच आहे का? भिक्षू पण मित्र आहे, कल्याण मित्र आहे. भिक्षू तर मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे ना, भिक्षू भाऊ आहे, भिक्षू वडील आहे, भिक्षू कल्याण मित्र आहे, भगवंताने सांगितलं. आणि म्हणून कल्याण मित्राबद्दल आपल्या जर कोणी निगेटिव्ह नकारात्मक बोलत असेल, त्याचे दोष उजागर करत असेल, त्याला दोष लावत असेल, तर असं जो कोणी व्यक्ती आहे समोरचा, त्यांचं तोंड बंद करायचं आहे आपण. समजलं? तर त्यांना अनुकंपक मित्र म्हणतात म्हणाले. आणि शेवटचं लक्षण सांगितलं भगवंतानं, जेव्हा मित्राबद्दल कोणी चांगले बोलत असेल, जेव्हा आपल्या मित्राबद्दल, मैत्रिणीबद्दल, त्यांच्या माघारी चांगलं बोलत असेल, त्यांचं गुणगान गात असेल, त्यांची प्रशंसा करत असेल, तर आपण पण त्यांची प्रशंसा केली पाहिजे, त्यांना शाबासकी दिली पाहिजे. वा वा, व्हेरी गुड, गुड बॉय, गुड गर्ल, बेस्ट फ्रेंड, युअर बेस्ट फ्रेंड म्हणता आलं पाहिजे त्यांना. तुम्ही कौतुक करणाऱ्यांपैकी आहात ना, कौतुक करता आलं पाहिजे. मी नेहमी सांगतोय, काय करता आलं पाहिजे? कौतुक. पण कौतुक करण्यासाठी मन मोठं लागतं. पुन्हा सांगतो आपण, रिपीट रिपीट करू, दोष लावणं, नाव ठेवणं, निंदा करणं, चुगली करणं, पाखडत बसणं हे लई सोपं आहे, पण कौतुक करणं माघारी हे लई अवघड आहे. आणि भगवंतानं तेच तर करायला सांगितलं आपल्या. त्याच्यावरून आपली परीक्षा होते, पारख होते की आपण कसे आहोत. समजते तुम्हाला? त्याच्यावरून आपली पारख होते की आपण कसे आहोत. आपण फक्त नाव ठेवणारेच आहोत की आपण कौतुक करणारे आहोत. आणि मी तर म्हणतो, आता अभ्यास करतो मी, एवढे वर्ष झाले समाजाचा लहानपणापासून, म्हणजे वाईट वाटू नका, पण आपल्या समाजामध्ये जे चांगले बिचारे माय बाप, बहीण भाऊ सोडले, तर जास्तीत जास्त लोक आहे फक्त नाव ठेवणारे, अडथळा निर्माण करणारे, काड्या करणारे, पाय खेचणारे, अशा प्रवृत्ती आहे का नाही? आपल्याजवळून सटकले की तिकडे जाऊन अशी पाकडत राहत. भगवान म्हणाले पापी लोकांचं लक्षण आहे. आणि म्हणून हे चार लक्षणं सांगितले अनुकंपक मित्राचे, की जर मित्राबद्दल माघारी कोणी चांगलं बोलत असेल, पश्चात त्याचं
प्रशंसा करत असेल तर आपण पण त्याचे कौतुक करतील, पाठ पडतील. वा वा, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. आणि म्हणून असे किती प्रकारचे मित्र सांगितले भगवंताने? चार प्रकारचे मित्र सांगितले. उपकारक मित्र, त्यानंतर समान सुख दुःख मित्र, त्यानंतर सन्मार्गावर घेऊन जाणारे मित्र आणि अनुकंपक मित्र. तर तुम्ही आता तुम्ही पण स्वतः म्हणजे आपण पण इतरांचे असे मित्र बनलो पाहिजे, नाही तर मला असे मित्र भेटावे मी जागेवरच राहावं. मला अशा मैत्रिणी भेटाव्यात पण मी जैसे थेच. तर भगवान म्हणाले उपदेश इतरांच्यासाठीच नाही तर आपल्यासाठी पण आहे. आणि म्हणून जर कोणाला असे मित्र मैत्रिणी हवे असतील तर अगोदर आपण या कॅटेगरीमध्ये बसलो पाहिजे. समजलं? आपणही उपकारक असलो पाहिजे, आपणही समान सुख दुःख असलो पाहिजे. असलो पाहिजे ना, आपणही तशा प्रकारचे असायला पाहिजे ना, तर मग आपल्याला तसे भेटतील. आणि खरोखरच एक उपदेश भगवंताचा आहे, तुम्ही आता सांगणार नाही तुम्हाला की भिक्षू संघाच्या संदर्भात भिक्षू संघाकडे पाहून भिक्षू असे चंक्रमण करत होते आणि त्यांच्याकडे पाहून भिक्षू म्हणाले बाकीच्या भिक्षूंना की माहिती आहे तुम्हाला ठराविक भिक्षू बरोबरच ठराविक भिक्षू का फिरत आहेत, का चंक्रमण करत आहेत? तर भगवंताने समान कर्म सांगितले, समान गुण सांगितले. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तत्सम गुणधर्म असलेले समान स्वभावाचे लोकच स्त्रिया पुरुष मुलं मुली एकमेकांच्या सोबत राहू शकतात. तेच लोक आपल्याला आवडू शकतात की जसे आपण असतो. समजलं? खरं की खोटं? खरंच आहे. आणि भगवंताची ही वाणी आहे, हो खोटी कशी ठरेल. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपणही सर्वोत्तम प्रकारचे चार मित्र मैत्रीण बना. आणि हे चार लक्षणं, चार चार म्हणजे चारी चोक 16, 16 लक्षणं ज्यांच्यामध्ये असतात त्यांना भगवंताने सांगितलं सर्वोत्तम प्रकारचे मित्र किंवा मैत्रिणी. आणि त्यांचे चार चार लक्षणं सांगितले, त्यांचे चार प्रकार सांगितले. निश्चितपणे तुम्हाला हा शृगालाला दिलेला भगवंताने उपदेश मित्राच्या बाबतीमध्ये समजलेला असावा, आपण तो जीवनामध्ये उतरवावा आणि स्वतःचंही भलं करावं आणि आपल्या संपर्कातील सर्वांचं भलं करावं, सुखी बनावं, अशा प्रकारचे मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness.